बारामती लोकसभेच्या जागेवरून राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये. अजित पवारांच्या बंडामुळे बारामतीची जागा चर्चेत आली आहे, कारण बारामती लोकसभेत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. त्याचे संकेत अजित पवारांनी यापूर्वीच दिलेत. बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या गटाचा उमेदवार उभा करणार असल्याचं अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलंय. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार कोणाला उमेदवारी देणार याविषयी आत्तापासूनच तर्कवितर्क लावले जातात. मात्र या चर्चेवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला. मला वाटत नाही अजितदा मित्रमंडळाच्या गटातून या बाबतीतली चर्चा होत असावी. कुणीतरी ती चर्चा पेरलेली आहे, पण शेवटी निर्णय ते घेणार आहेत आणि निर्णय घेतल्यानंतर आम्हाला लोकांच्या हिमतीवर लोकांना विश्वासात घेऊन त्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढायचं आहे. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातोय. एकेकाळी शरद पवार तसंच अजित पवारांनी लोकसभेत बारामतीचं प्रतिनिधित्व केलंय. विरोधकांनी अनेक वेळा या मतदारसंघात पवारांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झालं नाही. सुप्रिया सुळेंनी गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून हॅट्रिक साधली आहे, पण यावेळीची राजकीय परिस्थिती काही वेगळी आहे. अजित पवार महायुतीसोबत गेल्यामुळं बारामतीमधील लोकसभेचं राजकीय समीकरण बदललं. ते ज्या पद्धतीने सांगतायत त्यांना असं सांगायचं आहे की हवेतल्या चर्चेवर कधीही त्यांचे आजोबा म्हणजे आमच्या प्रत्येकाचे आदर्श असलेले आदरणीय पवारसाहेब यांनी हवेतल्या चर्चेवर कधीही भाष्य करणं आवश्यक समजलं नाही. बाजारातल्या कुजबुजी ज्या असतात त्याप्रमाणे ह्या हवेतल्या चर्चा आहेत, आणि जर आपण खरंच राजकीय परिपक्व आहोत किंवा राजकीय शहाणपण आपल्या अंगात असेल तर अशा हवेतल्या चर्चेवर आपणही विश्वास ठेवू नये. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती, मात्र अजित पवारांनी त्याला दुजोरा काही दिला नाही, त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा मागे पडली. मात्र आपल्या गटाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचं त्यांनी ठासून सांगितलंय. खरं तर राष्ट्रवादीमधील फुटीनंतर पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बहुतेक आमदारांनी अजित पवार गटाची वाट धरली आहे, त्यामुळे सुप्रिया सुळेंसाठी यंदाची निवडणूक आव्हानात्मक असणार आहे. अजित पवार बहिणीविरोधात कोणता उमेदवार देतात यावर बारामती लोकसभेच्या निवडणुकीची दिशा ठरणार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुप्रिया सुळे आपल्या मतदारसंघात ठाण मांडून आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.